नमस्कार, मी विवेक गवस, एम आय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड DTC या पिनवर आहे आणि आज आपला बिझनेस ॲडवायझर म्हणून देखील काम करतो आहे. तर आज मी मुख्य ऑनलाईन येण्याचं कारण म्हणजे आज सर्वात मोठी समस्या आपल्यासमोर जी उभी आहे ती म्हणजे आपल्याला भेडसावणारा आजचा हा कोरोना विषाणू. आजचा हा कोरोना विषाणू आपल्याला नव्हे तर संपूर्ण जगाला ह्यांनी वेठीस धरला आहे आणि अशामध्ये सर्वात मुख्य कारण पाहिलं जातं ते म्हणजे एखाद्या व्यक्तीला झाल्यानंतर त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी असणे, म्हणजेच इम्युनिटी पॉवर कमी असणे. तर आज सर्वात मुख्य म्हणजे या आजारावरती आपण दोन गोष्टींनी मात करू शकतो. ती म्हणजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सांगायची झाली तर मी असं सांगेन की सर्वात पहिली म्हणजे आपली मानसिकता. आपली मानसिकतेमध्ये जर आपण कोरोनाविषयी जर परत परत वारंवार जर कोरोनाविषयी जर ऐकत राहिलो तर आपल्या डोक्यात तो कोरोनाच डोक्यात भरला जाईल. त्यामुळे प्लीज मित्र हो, एक गोष्ट लक्षात ठेवा की कोरोना या विषयावर जास्त चर्चा करण्यापेक्षा या कोरोनाविषयी आपण जागरूक राहून आपण आपले बंधनं काही घालून आपण त्या कोरोनाला कसं पळवून लावू किंवा आपल्याला तो कोरोनापासून आजारापासून आपण कसं रोखू शकतो आपल्यासाठी ह्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे जास्ती. त्यापेक्षा कोरोनाच्या जास्ती गोष्टींवर लक्ष देत जाऊ नका मित्र हो. आपण आपली असतील ती कामं करा. आपण घरात राहून सुरक्षितरित्या एक म्हणजे लॉकडाऊनला असणारा विरोध टाळा आणि प्रतिसाद द्या, तरच आपला जीवन आपल्या ताब्यात येऊ शकतं. त्याचपरी दुसरी गोष्ट म्हणजेच आपल्याला अँटीऑक्सिडंट कुठच्या गोष्टीने मिळालं पाहिजे. तर आजची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ज्या कोकण भागात राहतो, मी खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहतो, या ठिकाणी निसर्गरम्य असणारं हे वातावरण, ह्या वातावरणात देखील आपण आज बरेचसे प्रकारात आपण काही गोष्टींनी लांब राहू शकतो. परंतु असं न करता देखील एक काही गोष्टी मित्र अजून देखील आपल्याला अँटीऑक्सिडंट मिळून देतात. त्या म्हणजेच माझ्याकडे मी ज्या आज कंपनीमध्ये काम करतो आहे, माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीच्या माध्यमातून मी आपल्यासमोर एक काही गोष्ट सांगतो आहे. ती म्हणजेच माझ्याकडे असणारं आयुष मंत्रालयाचं म्हणजेच आयुष डिपार्टमेंटचं असणारं एक अँटीऑक्सिडंट फ्रूट सप्लिमेंटरी 9E5. आता हे काय म्हणाल तर तुम्हाला मी सांगेन की हा अशा प्रकारचा 9E5चा आमचा बॉक्स येतो मित्र. ह्याच्यामध्ये 30 पेप्सी असतात. त्या 30 पेप्सींद्वारे आपल्याला आपल्या शरीरामध्ये गरजेची असणारी 9 लाख ओरॅक व्हॅल्यू आपण आपल्याला मिळवू शकतो, म्हणजेच आपण आपली इम्युनिटी बूस्ट करू शकतो. तर तुम्ही म्हणाल की हे एवढं आहे तरी काय आणि नक्की याच्यात होतं तरी काय, तर मी याविषयी तुम्हाला जरा जाणून घेण्यासाठी स्पेशली अधिक माहिती देण्यासाठी काही गोष्टी दाखवतो आहे. आयुष मंत्रालयाच्या वतीने आज हे जे आयुष मंत्रालय आहे त्या आयुष मंत्रालयाच्या वतीने आपल्याकडे इलेमेंट्स ऑन एन वन असे काही ब्रँड्स आहेत आमच्या कंपनीमध्ये, त्याला आयुषच्या मात्रेने असं एक सर्टिफिकेट आहे जे पूर्णपणे हे लिगली आहे आणि आज याच्या माध्यमातून आपण एक घेऊ शकतो हे 9E5. आणि त्यात 9E5 सांगायची झाली तर आज आपल्या भारत देशातच नव्हे तर पूर्ण अमेरिकेने त्याला ब्रुन्सविक लॅबोरेटरीचं सर्टिफिकेटचं देऊन गौरव केलेला आहे. म्हणजेच काय मित्र हो, की अँटीऑक्सिडंट आहेच हे आपणही मानतो पण भारत देशही मानतो, बाहेरचे देश पण अमेरिका पण मानते. आता तुम्ही म्हणाल ह्यामध्ये आहे एवढं काय, तर सर्वात सांगेन तर चेरी, क्रॅनबेरी, रेड करंट, गोजीबेरी, अकाई बेरी, नोनी, ब्ल्यूबेरी, स्ट्रॉबेरी, रसबेरी, ब्लॅक करंट, एल्डबेरी, आमला, ब्लॅकबेरी आणि अलोवेरा अशा या 14 घटकांपासून बनलेलं हे फ्रूट सप्लिमेंटरी आहे मित्रो. ती घ्यायची कशी, ती सकाळी उठल्यानंतर आपण रिकाम्यापोटी ज्यावेळी तोंड धुण्याच्या अगोदर एंटिक स्टमक एका काचेच्या ग्लासमध्ये ती पेप्सी ओतायची आहे आणि साधारण कोमट पाणी घालून ते ढवळून सिप सिप करून म्हणजे एक एक घोट करून 10 ते 15 मिनटं लागून ती प्यायची आहे. असं केल्याने होतं काय, तर आपल्या तोंडात असणारी जी लाळ आहे ती सर्वात आपल्या महत्त्वाची घटक आहे की आपल्या वाढीसाठी आणि आपल्या रोगप्रतिकारशक्तीसाठी कमी करणारी. तर त्याच्या माध्यमातून ती लाळ पोटात जाते. लाळ पोटात गेल्यामुळे आपल्याला एनर्जी प्रदान होते. असं केल्याने आपण ज्या दिवशी 30 दिवसाचा हा कोर्स पूर्ण कराल तेव्हा आपल्यामध्ये पूर्णपणे नवीन एनर्जी निर्माण झालेली असेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं मित्र हो, तर आपण रोगप्रतिकारशक्तीपासून लांब राहू शकतो, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. आजच्या घडीला सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना आहेच, त्या पद्धतीत दुसरं गोष्ट सांगायची म्हणजे माकडताप. माकडतापावर देखील हा एक उपाय म्हणून आपण ठेवू शकतो. जर ही मी सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल किंवा समजली नसेल तर अजून मला जाणून घेण्यासाठी आपल्याला हे प्रोडक्ट आपल्याला हे औषध पाहिजे असेल तर मला निश्चित सांगा, मी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे, मी तुम्हाला देऊ शकतो. ते देण्यासाठी माझ्यासाठी एक संपर्क क्रमांक लिहून घ्या, त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. 94 20
7352 02। आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल नक्कीच सांगा, आणि आपण अजूनही मला साथ द्या, मी तुमच्यासाठी काही मदत करण्यास रेडी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।